फिरोसियर जी जी सर, तो आपका तो बहुत इंटीरियर एरिया है, यहाँ पे शायद मुझे नहीं लगता कि कभी यहाँ पे डेवलपमेंट हुए थे, तो अभी कैसा लगता है आपको? अभी मतलब तो बहुत डेवलपमेंट अच्छा है सर, अब जब फिरोसियर जाए तब से हमारा बहुत मतलब ऐसा हेल्प हो गया और ऐसा की हेल्प करेगा हमको उम्मीद है सर। ओके सर, आपका एरिया मतलब क्या था पहले, कैसा रहा? पहले तो बहुत इधर हम लोग बारिश में आके चल भी नहीं सकते थे, हम सोचा भी नहीं थे कि इतना डेवलपमेंट होगा, लेकिन जो पीरो सेठ साहब आके यहाँ पे ऐसे बनाया कि हम कभी दिल में भी सोच नहीं सकते थे ऐसे बनाया। अभी कुछ अभी बचे उसको भी उन्होंने पूरा करने का वादा किया और करेंगे, हमको भरोसा है, ये मतलब अच्छा काम हुआ है। ओके सर, टोटल एस्ट पॉपुलेशन है सर? इले मैक्सिमम 500-600 तक है। ಓಕೆ ಸೊ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾಲ ಕಾರ್ಯಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ಇಲ್ಲಿ, ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡ್ದಂಗೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಪ್ರೋಗ್ರೆಸಿವ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಒಳ್ಳೇದೈತೆ ಸರ್. ಅವ್ರದ್ದು ಥರ್ಡ್ ಟೈಮ್ ಈ ಸರ್ತಿ ಅವ್ರು ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತ ಇದ್ದಾರೆ, ಸೊ ಥರ್ಡ್ ಟೈಮ್ ಅವ್ರು ಹ್ಯಾಟ್ರಿಕ್ ಹೀರೋ ಆಗ್ಬೇಕಂತ ಬಯಸ್ತೀರಾ ನೀವು? ನಾವು ಸೈನಿಕ ಇರೋದಲ್ಲಿ ಇಟ್ಟು ಜನ ಎಲ್ಲರೂ ಜಾಗ ಭಾಳ ತ್ರಾಸದಾಗಿದ್ದೀವಿ, ಆದ್ರೆ ಸಾಹೇಬ್ರು ಜಲ್ದಿ ನಮಗೆ ಸಾಥ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ರು, ಅವ್ರು ಆಗಬೇಕು ಕನಸು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸರ್. ಅವ್ರು ಬಂದ್ರೆ ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮಷ್ಟಕ್ಕೆ ತಾವ ತಿಳಿದು ಬಂದಿಲ್ಲಿ ಅವರು ನಮಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಓದಿದೆ ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆ ನಮಗಿದೆ ಸರ್. ಇಲ್ಲಿ ये भी है हमारे बच्चे के लिए बहुत ही अच्छा है, ये बनाया रोड भी आने के लिए जाने के लिए गाड़ी या खेलने के लिए अच्छा ये बन गया लगभग यहाँ पे हमारे सैनिक नगर लक्ष्मी टेकड़ी में। पहले के हालत मतलब 2007-08-09 उस टाइम का हालत देखने से बहुत ही प्रॉब्लम था वहाँ। एक दो साल पहले हम साहब के पास जाके बहुत बार रिक्वेस्ट कर किए, उसके बाद साहब बारिश के टाइम में यहाँ पर आए तो वहाँ पे जो बच्चों की हालत देखी, जो हमारे स्कूल में बच्चे जाते थे यहाँ पे पूरा इतना कीचड़ होता था, यहाँ से बच्चे शूज़ हाथ में लेके बैग लेके वहाँ पे एक किलोमीटर नीचे जाके शूज़ डाल के वहाँ पे स्कूल जाते थे, वहाँ से आते समय वही शूज़ हाथ में लेके यहाँ पे आते थे, इतनी हालत बहुत ही ख़राब थी यहाँ पर। तो फिरोज सेठ साहब आके हमने साहब के पास 2-3 बार जाके रिक्वेस्ट किए, उसके बाद साहब को मिले, साहब ने एग्री करके हमारा जो सैनिक नगर का रास्ता और जो अभी इम्प्रूवमेंट कर रहे हैं वो बहुत ही अच्छा किया हुआ है, अभी ये 6-7 महीना हो गया है रोड बनाया हुआ है और इससे आगे भी इम्प्रूव करेंगे ऐसे हम उम्मीद करते हैं। और जो हमारा काम हुआ हुआ है और कुछ काम ऊपर वाला जो प्रोग्रेस में है, लेकिन साहब ने वादा किया है कि जो सैनिक नगर लक्ष्मी टेकड़ी में जो भी काम है वो इस साल में पूरा हो जाएगा, के बाद हमारे कौन पानी का और लाइट का वो भी साहब ने वादा किया है, तो हमारा ये एरिया सबसे इस इलाके में सबसे अच्छा होगा। और जो साहब यहाँ का काम कर रहे हैं उस काम में तो इस बार जो भी इलेक्शन वगैरह होने वाला है उसमें तो साहब 100% हैट्रिक मारेंगे, क्योंकि पहले 2 बार आए हैं और इस बार भी वो 100% जो काम करके दिखा रहे ऐसा यहाँ पर कोई आज तक किया नहीं है और आगे करेंगे भी नहीं इतना हम उम्मीद करते हैं। ಸರ್ ನಮಗೆ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮೇನ್ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಮಾಡಿ ನೀರು ಎಲ್ಲ ಹೋಗುವಂಗೆ ಡ್ರಿನೇಜ್ ಮಾಡಿ ತುಂಬ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ. ಮೊದಲು ತುಂಬ ಕಷ್ಟವಿತ್ತು ಇಲ್ಲಿ, ಮಕ್ಕಳನ್ನು ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಬಿಡುವುದು ತರೋದು, 1 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ದೂರದ ಎತ್ತುಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಬರೋದು, ಆಟೋ ಬರ್ತಾ ಇದ್ದಿಲ್ಲ, ತುಂಬ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. ಸರ್ ಬಂದು ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದರು, ಬಂದು ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಸರಿಯಾಗಿ ಡ್ರಿನೇಜ್ ನೀರು ಹೋಗುವಂಗೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ರೋಡನ್ನು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸರ್ಗೆ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಎಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಮನಸ್ತುಂಬಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇವೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೈನಿಕ ನಗರದಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಗತ್ತು ಬಹಳ ವರ್ಷ ಆಯಿತು, ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಮೊದಲು ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನಮಗೆ ಭಾಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಿತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಳೆ ಆದರೆ ನಮಗೆ ಅಡ್ಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಭಾಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಿತ್ತು, ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರಲಿಲ್ಲ, ಮಕ್ಕಳು ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋಗೋದು ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗೋದು ಎಲ್ಲ ತೊಂದರೆ ಇತ್ತು. ನಾವು ಫಿರೋಜ್ ಸೇಠ್ ಸರ್ ಕಡೆ ಹೋಗಿ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಜನತೆ ಸೇರಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ಮೇಲೆ ಅವ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟು ಈಗ ಅರ್ಧ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಪೂರ್ಣ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೆಲಸ ಇನ್ನೂ ವರ್ಕಿಂಗ್ ಇದೆ, ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇದೆ, ರೋಡ್ ಆಗಿದೆ, ಡ್ರಿನೇಜ್ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ, ಈಗ ರೋಡ್ ಲೈಟು ಮತ್ತು ನೀರಿನ ಸೌಕರ್ಯನೂ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದಿದ್ದಾರೆ, ಮಾಡ್ತಾ ಕಾರ್ಯನೂ ಶುರು ಆಗಿದೆ ಈಗ. ನಾವು ಅವರಿಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸೈನಿಕ ನಗರ ಜನತೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ
ಒಂದು ಖುಷಿ ಆಗ್ತಿದೆ ನಮಗೆ. ಆ್ಯಂಡ್ ಪಹಿಲಾ ಇತ್ತ ಕಾಯಿನ ಹೋತ ಏಕದಮ ಕಾಳಿ ಮಾತಿ ಹೋತಿ ಆಣಿ ಮುಲಾನ ಯಾಯಲ ಜಾಯಲ ಫಾರ ತ್ರಾಸ ಹೋತ ಹೋತಾ. ಫಿರೋಸಟ ಆಲೆ ತ್ಯಾನ್ಮುಳೆ ಇತ ಡ್ರೇನೇಜ್ ವಗೈರೆ ಕೆಲೆ ರೋಡ್ ವಗೈರೆ ಕೆಲೆ. ತೆವ್ಹಾ ಏಕ ಸಾಂಗಾಯಚ ಮ್ಹಣಜೆ ಆಮ್ಹೀ ಜ್ಯಾ ವೇಳೆಲ್ಲ ಇತ್ತ ಜಾಗ ಘೇತಲಿ ತ್ಯಾವೇಳೆಲ್ಲ ಬಿಲ್ಕುಲ್ ಮ್ಹಟಲ ತರ ಆಮ್ಹ್ಯಾತ ಮ್ಹಣಜೆ ನೋರಾ ಬೇಕೋದು ಭಂಡನ ವ್ಹಾಯಚಿ ಇತ ಕಾ ಜಾಗ ಘೇತಲಿ ಆಪಣ. ಇತ ಕಶಾಚಿ ಸೋಯ ನಾಯಿ, ಜಾತಾ ಯೇತಾ ಯೇತ ನಾಯಿ, ರಸ್ತ್ಯಾತ ಚಿಕ್ಕಲ ಖಡ್ಡೆ ಅಸಲ್ಯಾಮುಳೆ ತ್ಯಾ ಪೈಶಾನ ವ್ಹ್ಯಾಲ್ಯೂ ನಾಯಿ ಪೈಶೆ ಘಾಲೂನ ಸುದ್ಧಾ ಜಾಗೆಲ್ಲ ಅಸ ವಾಟತ ಹೋತ. ಪಣ ಆಜ जी त्यांनी सोय केली आहे ते आम्हाला आता खरं वाटत नाही. आता आम्ही तिथं थांबलो होतो तेव्हा बोलत होतो की जितकं केले तितकं ते सुद्धा भरपूर झालं आहे, म्हणजे आपण डोळे झापून चालू शकतो रस्त्यावरून. त्यावेळेला असं वाटत होतं की डोळे असून पण आंधळ्यासारखं. आम्ही घर बनताना मी 100 वेळा पडलो असेल चहाडून. त्यावेळेला गवंड्यांशी सुद्धा मी भांडायची की इथपर्यंत मी चहा आणून देणार नाही तुम्हाला, अशी म्हणजे इथं परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनी आता जेवढी सोय केली आहे ती भरपूर झाली आहे. ड्रेनेज वगैरे नव्हतं त्यामुळे नाकाला हात लावून तोंडाला पदर लावून जावं लागत होतं. ते आमचं आता ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे, त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक आभारी आहे. माझ्या सैनिकनगर बच्चे मे बच्चेंके बारिश बोलण्याचा डर लागता था. बारिश मे इतना चिकड होता था, बच्चों को उठा के टिकरी के ऊपर जाके लेके छोड़ना पड़ता था और बहुत दिक्कत होती थी. इसलिए फिरोज सर के पास जाके रिक्वेस्ट करने से रोड बना के दिए, अभी लाइट भी आ रहा है, पानी भी देने वाले हैं. इसलिए फिरोज सर के लिए मैं धन्यवाद करना चाहती हूँ. मैडम तुमचे एरिया मध्ये फिरोज सेठ साहेबांचं जे काम झालंय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खूपच चांगलं केले त्यांनी. आमचे हे रोड नव्हते, आम्हाला मुलांना सोडायला जायचं तर आम्हाला चिखलमधनं जावं लागत होतं. चप्पल हातात एक जोड पायात एक जोड करून आम्हाला सोडावं लागत, रिक्षा यायला किरकिर होती. आता त्यांनी जे काही काम केले ते चांगलं केले, अजून पण करायले ते पूर्ण करून देतील म्हणून आशा आहे. आणि आता तिसऱ्यांदा त्यांनी एमएलए होणार, खूप खुशी होईल अजून ते आले तर. असंच त्यांनी कार्यक्रम करत जाऊ देत, आम्ही त्यांना साथ देऊ. आम्हाला काही नाही, आम्हाला त्यांनीच पाहिजेत. आपके एमएलए कोण आहे? फिरोज सर. आपको पहले कुछ तकलीफ थी स्कूल जाने के लिए? हाँ, पहले रोड नहीं बना था तो फिर पूरा कीचड़ था, जाने में तकलीफ होती थी. पूरा कीचड़ में शूज़ गंदे हो जाते थे, कपड़े गंदे हो जाते थे, फिर जाने के लिए तकलीफ़ होती थी. हमारे सर डांटते थे, तुम डिसिप्लिन में क्यों नहीं आ रहे हो, गंदे हो जाते थे शूज़. तो फिर सर ने अभी रोड बना कर दिया है तो फिर अच्छा लग रहा है, जाने में तकलीफ़ नहीं होती है. पहले हम टेकड़ी पे जाते थे, ऑटो रिक्शा आने में रहती थी क्योंकि पूरे टायर में कीचड़ फंस जाता था. लेकिन अभी हमारे घर के सामने ऑटो रिक्शा आती है, बहुत अच्छा लग रहा है. मी तर सैनिक नगरमध्ये 2012 राहत आहे आणि त्यावेळेला कन्सिडरिंग दॅट धिस प्लेस इज नियर टू सिटी आय हॅव परचेस्ड दिस ॲक्च्युली प्लेस अँड कन्स्ट्रक्टेड माय होम. बट आफ्टरवर्ड्स आय केम टू रिअलाइज दॅट देर इज नो रोड ॲट ऑल, देर इज नो एनी फॅसिलिटीज. तो मुझे बहुत तकलीफ होने लगी की ऐसे क्या हो गया. तो आय वॉन्टेड टू सेल दिस हाऊस ॲक्च्युली. इन 2014 आय डन द डील ऑल्सो, बट वॉट हॅपन ॲक्च्युली सम लीगल प्रॉब्लम हॅज कम अँड वो ड्रॉप हो गया आयडिया. तो उसके बाद मुझे कोई ऑप्शन नहीं था इसी किचन में रहना था. तो मैंने सर्वे मिस ॲक्च्युली मैंने सोचा की इसके लिए कुछ हल निकालना चाहिए. तो आय अप्रोच फिरोज सेठ सर बिकॉज ही इज द MLA ऑफ आवर दिस एरिया. तो हमने ॲक्च्युली किया तो हम लोग गए थे और उनको बात किया था की ऐसा ऐसा है. तो उन्होंने हमको बोल दिया कि हम आके आपका एरिया का सर्वे करेंगे और देखेंगे कैसे क्या करके. और उन्होंने भी उस वक्त देख लिया कि हमारा एरिया कितना प्रॉब्लम में था और उसलिए उन्होंने ये देख के हमारी तकलीफ़ ये हम एक दो बार गए रहेंगे लेकिन उन्होंने उसके बाद बहुत काम किया है हम एरिया में. और आज जो भी हमारा घर है और मैं इस एरिया में रही हूँ बिकॉज ऑफ हिम ओनली, बिकॉज मुझे पता नहीं था कि मैं इधर रहूँगी कि नहीं इस कीचड़ में. तो जो भी है उसका श्रेय फिरोज सेठ सर को जाता है. एक्चुअली वी आर नॉट सपोर्टिंग एनी पार्टी, वी आर सपोर्टिंग ओनली फिरोज सेठ सर बिकॉज ही इज द रियल हीरो एंड ट्रू पॉलिटिशियन. दैट इज द कंक्लूजन ऑफ दिस होल द स्टोरी. पहले आम्ही जागा घेऊन 5 वर्ष झाले, आम्हाला इकडे याला रस्ता नव्हता, काय नव्हता, मटेरियल कुठे आणायचं मुश्किल होत होतं. आता इथं रोड वगैरे झाला, डेव्हलप झाल्यामुळे मी घर बांधायला सुरू केलेलं आहे. फिरोज सेठ.